अरे या या बेबी भाई भाऊजी या एक एक गिलास एक एक गिलास तो घ्या या या चला या लवकर एक एक गिलास नाही घेत एवढी ऊन तर पुंधरा येईली या या लवकर या दे बरं हिरो 4 गिलास तो दे देतो देतो लिंबू टाकू काय सांगून द्या पहिले नाही तर मनान का लिंबू कोण टाकलं टाकू ना का नाही टाकू टाक टाक जे टाकायचं आहे ते टाक पण चांगला दे चांगला लागला पाहिजे बरफ बरफ टाकू का नाही टाकू काय गरम पास्त काय मग रस हा बरफ टाकू का नाही टाकू विचारून राहिला टाकाच लागत असेल ना बरं टाक ना विचारायचं काय त्याच्या मंदी टाक बरफ टाक चांगला सावटा सोटा टाक जो नाही बाबा कोणी कोणी म्हणते बरफ नको टाकू म्हणून विचारूनच घेतो बाबा आम्ही सगळं हे टाकू काय ते टाकू काय मग ते बरं राहते बरं ठे सगळंच टाक आम्हाला सगळंच चालते बरफ लिंबू मसाला सारस टाक मस्त बरं बरं ठीक आहे ना 20 रुपये गिलास पडन बनवतं काय बनव पटकन नाही तर राहू दे चाललो आम्ही दुसऱ्या दुकानात असं तस बनून तर राहिला नाही पैसेच पहिले सांगून राहिला कितीच आहे असो तू बनव ना पहिले नाही आपलं विचारलेलं बरं सांगलेलं बरं बाबा नाही तर मनान मग 10 रुपये भेटते इकडे तिकडे तुम्ही कसे 20 लावता म्हणून मी विचारतो बा सगळं घे ना बा बनव ना पहिले का पहिले विचार पुसच करतो साऱ्या गावाची अरे शांताबाई काय झालं कोण अरे भाऊ तू इकडे ये रस पेजो माहीच होय शांताबाई माहीच होय रस म्हणती मी तुम्हाला तिकडेच पाहून राहिलो होतो त्या पलंगाच्या दुकानाच्या इकडे म्हटलं पलंग घेऊन गेले का आईची बाई म्हटलं घरी शांताबाई रसोई पेवाले आले नाही म्हटलं इकडे येऊन पाहता तर तुम्ही इकडे बसले कोण काय झालं काय म्हणते या पोट्टा काय ना भाऊ कसा पोरगा ठेवला तू ना सारे प्रश्नच विचारून राहिला आम्ही आलो बसलो त्याला म्हणतो 1-4 गिलास रस दे उसाचा तर निंबू टाकू काय ना बरफ टाकू काय आणि 20 रुपये गिलास आहे असं पहिलेच ताला तोडून राहिला पण बनून देऊन नाही राहिला इथं ऊन तपून राहिली आम्हाला घरी जावायला टाइम होऊन राहिला आणि हा प्रश्नच विचारून राहिला हे ग्राहक तशी येते ना शांताबाई म्हणून विचारावं लागते 10 रंगाचे 10 तोंडाचे ग्राहक येते कोणाला बरफ नाही पाहिजे कोणाला लिंबू नाही पाहिजे कोणाला मसाला नाही पाहिजे म्हणून ते तसं विचारावं लागते 20 रुपये गिलास आहे म्हटलं तर ते म्हणते 10 रुपयेच भेटते म्हणून ते विचारावं लागते आता त्याला माहित नाही तू माझी बहीण होय म्हणून तो विचारून राहिला असं ठीक आहे बा दे मग 4 गिलास उसाचा रस दे बापा मी तुम्हाला दुनूनच राहिलो होतो बा तिकडे का तुम्ही उसाचा रस पिऊनच जा माया रसवंतीवरून आज तर तुम्ही माझ्या रसवंतीवर येऊन बसले काय कराव जी भाऊ जिथं तिथं पाहन तुमचं दुकान तिकडे कूलरचं दुकान तिकडे टरबुजायचं दुकान इकडे तुमचं रसवंती काय काय धंदे चालू आहे बा अजून काय कुल्फी गिल्फी बी इकतं काय ते नाही इकत काय ते तिकडे लावून देणे एखादं पोट्ट कुल्फ्या इकाले लावलं आहे बेबी बाई ते सेटिंग लावलं आहे आपण एक पोरगा सकाळीच घेऊन जाते कुल्फ्या इकाले आणि बस संध्याकाळी 5 वाजता वापस येऊन जाते तेही आपलं सेटिंग आहे तेही चालू आहे तेही बंद नाही सारूच आहे चांगला आहे सारूचे मस्त आहे दे बा आता दे उसाचा रस आम्हाला चांगला हो हो हे पाय पिंत्या माझी बहीण वय हा माझी सगळी बहीण वय तिची ननद वय माझ्या भाऊजी आहे तेही भाऊ आहे चांगला मस्त स्पेशल रस बनव मस्त लिंबू बरफ मसाला सगळं व्यवस्थित मस्त बनव पैसे घेजू नको का मी चाललो आता तिकडे कूलरच्या दुकानात पैसे घेजू नको याच्यापासून ठीक आहे समजला ठीक आहे काकाजी नाही घेत पैसे मस्त रस बनवतो जा तुम्ही तिकडे कूलरच्या दुकानात ठीक आहे बरं ठीक आहे काही करता मग विजय भाऊ वावराचं फंटिंग वाई काही करता म्हटलं करू ना गुलिया करू ना आता पाण्याचा मोसम गेला का मग करून घेऊ मग 1 महिना भेटते आपल्याला मग तर मे महिना लागला म्हणजे ह्या महिना जाऊच देतो आता आणि मग ह्या महिना गेला का मे महिन्यात करूनच घेतो वावराचा मस्त एक ट्रॅक्टर सांगतो आणि मस्त फंटिंग करून घेतो चांगली खोलवर पर्यंत 1 महिन्यामध्ये मस्त ऊन लागते मग त्याला त्या वावरातलं रमेश झालं का तू वावरातलं फंटिंग वाई सगळं कुठं बे अजून काहीच्यात काही नाही वयाच आहे काऊन गोल्या काऊन एवढी विचारपूस काय तू वावरातलं झालं वाटते तू फुरसत नाही विजय भाऊ तसं नाही माझ्या वावरातलं पडलंच आहे मी ट्रॅक्टर घेतो म्हणतो तर म्हणून विचारतो बा आपल्यातले सांग जा मग आपल्या ट्रॅक्टरले करून देऊ मस्त फंटिंग वाई सगळं आपल्या वावराचं म्हणून आतापासून सांगून ठेवतो मला सांग जा बा माझ्याच ट्रॅक्टरले लावजा कमी दुसऱ्या चांगल्यापेक्षा अरे वा रे वा चांगला आहे मस्त घेतो ट्रॅक्टर घेतो कोणता फंटिंगचाच घेतो काय ट्रॉलीवाला नाही काय सगळंच येते त्याला फंटिंगचंही आणि फंटिंग झालं का ट्रॉली बी लावता येते तसा घेऊ आपण ऑलराऊंडर मस्त 4-व्हील ड्राईव्ह घेजो बे गोल्या मस्त राहते तो कशी जमीन असली तरी चालते मस्त तोच घेजो असो पाहू बा आता एवढं नॉलेज नाही आहे आता पाहू आता युट्यूबवर सर्च करून कोणता घ्यायचा कोणता नाही रात्री आता झोपाच्या वेळेस करतो सगळं सर्च
काय आहे काय नाही, कसं जमते तसं घेन मग. विजय भाऊ, मी माय म्हणणं कसं आहे, आता तुम्हाला म्हणणारच होतो मी का, आता उन्हाळा लागला मस्त कराव काय, मस्त कुल्फीचा धंदा मस्त चालन दोघं तिघं मिळून. कसं कसं बा रमेश, आपल्याला नाही बा नॉलेज एवढं त्याच्यातलं, समजत नाही बा कसं बरफ कुठून आणा कुल्फ्या कुठून आणा विकाव कसं ते नाही समजत बा आपल्याला. फॅक्टऱ्या राहते मोठ्या मोठ्या कुल्फी बनाच्या बनवाच्या, हा तर तिथून घेऊन यावाच्या, पैसे मोजून देवाचे बस घेऊन यायचे आपल्या चिल्लर इकडे इकाच्या गावोगावी बस. दुसरं काय गोल्या सांग करतो काय चांगलं जमन मस्त करतो बे रमेश काही बोलतो तो चिल्लर धंदा, चिल्लर लोक आहे चावायचो आपल्या सारख्याला शोभत नाही तो चिल्लर धंदा नट कुठं गावोगावी जाण कुल्फी करून नट आपल्याला नाही जमत तो. किती कमावतेत बे, किती कमावतेत ते माहित आहे का तुले, हा आपण म्हणतो हे घुमतेत कमी कमावते जास्त कमावत नसून, पण किती आपल्यापेक्षा जास्त कमावते ते 500-500, 600-600 रोज पडते त्याइले मग कोई भी धंदा काही कमी राहते काय, लहान मोठा धंदा नाही पाहावा लागत चिल्लर न नोटा, चिल्लर मध्येच जास्त आहे नोटापेक्षा. तो डबे रमेश मला नाही जमत बा तू कर. हो यार रमेश मला नाही जमत बा, आपलं वावर बरं आपण बरं कुठं जाता तिथं घेता काय घेता काय घेता काय, नाही खपलं तर वाया गेलो ते आपलं वावर बरं बा. ठीक आहे बा मग नको करा बा, मी नाही करत मग, मी असा विचार केला बा आता तुम्हाला सांगून पाहिलो नाही म्हणता तर राहिलो मग घे बोले मग ट्रॅक्टर मस्त मी पाहतो काय ना काही लावतो जुगाड कायचा तरी. हो रमेश पाय तू बी नाही तर पाय मला चालू दे कसं काय जमते तर तू घेऊन घे जो मग दोघं मिळून करत जो. हो गोले जमते पहिले तू घेऊन घे अनुभव मग मला तसं सांग मी घेऊन घेतो मग एक ट्रॅक्टर मस्त जमते का रमेश जमते घेऊन टाक. चला बसा बा तुम्ही दोघं आता बसा करा गोष्टी जातो बा मी वावरात बोलाचा आहे आपला कांदा. ये जा विजय भाऊ रच्चानं बोलू. हो ठीक आहे येतो येतो रच्चानं. हो चाल बे बोल्या मी जातो बा वावरात. चाल ना रमेश चाल, माझे आई बाबा गेले कूलर घेवाले मला वावरात जायचं सांगितलं बा, चाल मी जातो वावरात चल सांग मग जाऊ. चाल ना मग चल. कूलर घेवाले गेलते ना तुम्ही, अहो शांता बाई कुठे कूलर कुठे आणली नाही घेतला बाई कूलर कांता घेतला कूलर पोहोचून देते तू घरी आता होम डिलेवरी होम डिलेवरी देते तू तर आता येईन आता एखाद्या घंट्यानं म्हणे तू तर एक घंट्यानं येईनच घरी तेच लोक आणून देते. माय बाई मग तर चांगलं एकदम मस्त घरी आणून देते आता कितीले पडला तर मग 3.5 पडला बाई तसा 4,000 म्हणतो आपला भाऊ आपला भाऊ नाही का मागच्या वर्षी तुला दवाखान्यात नेलं होतं आता तो त्याच्या पासून आपण टरबूज नाही घेतले होते काय बस तोच आपला भाऊ त्याच्याच दुकानातून घेतला तर त्यानं मुद्दल मध्येच दिलं बाई 3,500 दिला तर 3,500 झाला. माय बाई मग चांगलं परवडलं तुले तर हा फायदा झाला तुया तसा किती रुपयाचं भेटत असते तर दुसऱ्या दुकानामध्ये घेतला तर अव एका दुकानामध्ये विचारलं बापा 5,000 म्हणे 5,000 एक रुपया खाली नाही म्हणे तर मग आम्ही म्हणलं थांब बाबू येतो त्या दुकानामध्ये दुसऱ्या इकडे विचारून येतो म्हटलं तर दुसऱ्या दुकानात गेलं तर ते आपल्या भावाचं दुकान निघालं बस मग तिथून घेऊनच घेतला तर 5,000 म्हणे बाई थो ना भावानं आपल्या भावानं पाय 3.5 देऊन दिला चांगलं झालं. आणि देबी बाईनं काय पलंग घेवायला गेलं वाटतं घेतला काय. हो हो मारी मा घेतला मी घेऊन घेतला बापा पलंग हो तो घरी आणून दिन म्हणे बापा आणूनच दिन आता तो बी येणच घरी जमला ना मग एक का गोट्यात दोन पक्षी हा शांताबाईचा कूलर येऊन गेला देबीबाईचा पलंग येऊन गेला तुम्ही काऊन नाही घेतला मग देबीबाई कूलर घेऊन घेते एखादा कूलर काय पैसे गुंतव कूलर मध्ये आहे ना पंखा पंखा आहे जास्त गर्मी झाली तर आहे आपला वर अंडा झोपू मस्त तिथं कायले कूलर गिलर पाहिजे नाही बापा. हो अम्मा कोणाचा फोन होय गडे नंबरच आहे नाव बी नाही. उचल उचल शांती कूलर वाल्याचा असन आला गेला असन उचल उचल. हो हॅलो बाई मी लाला बोलतो लाला तुझा भाऊ. अम्मा बोल ना भाऊ बोल ना नंबर बदलला काय भाऊ तू ना नवाळाच नंबर आहे नाही तर तू आता नाव सेव्ह केला आहे ना बोल ना बोल ना. दुसऱ्याच्या मोबाईल वरून करून राहिलो बाई घे मग म्हणतो आले म्हटलं कूलर वाले हो कूलर घेऊन आले म्हटलं त्या घरी. नाही भाऊ अजून आले नाही ना. बस आलेच आता आलेच आता पोचते जात एका मिनिटात हो अंगणात राह उभी नाही ते दिसणार नाही घर. हो 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 कोणाचा होय कूलर वाल्याचाच होय ना. हो हो माझ्या भावाचा होय आले म्हणतो कूलर वाले तर थांबता का जरा अंगणात जा बर. बरं ठीक आहे थांबतो थांबतो. हो दादा हो बाई हो दादा दादा करून मारून देतो त्याले मारू नको मा पोरग मोठा गरीब आहे बापा हा तू मारून देतो मा पोराले. शांते ये म्हटलं बाहेर आला कूलर
कूलर आला. चल हो गौरी, चल बाहेर चल. हो आई चला ना. चल कांता, कूलर आला म्हणते. हो हो चल बेबी बाई, चला. चल न माझी माँ, चल बापा. गौरी एका पायावरच गेली धावत, तुझी सासू माई बहीण कूलर आला म्हणून. पाय हो ना मावशी, चला ना आपण पाहू ना कसा काय आला कूलर. तर चला चला माय, चल येऊ का फिटिंग करून द्यावं लागन काय. नाही 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 नाही, येते आम्हाला समजते. वापरलाय आम्ही एक कूलर वापरलाय पहिले, समजते आम्हाला. आता काय पाणी गिनी पेता काय? नाही नाही नाही, पाणी गिनी नाही. आम्हाला 100-100 रुपये देऊन द्या मग डिलिव्हरीचे. अमाय भाऊ तर म्हणे रे फ्री राहते डिलिव्हरी, तर फ्री राहते रे हा सामानाची घरपोच. काय ते 100-100 रुपये? हो ते तिकडून फ्रीच आहे, तुम्हाला दुकानातून फ्रीच आहे. पण आमची बक्षीस बक्षीस द्या ना, थोडस बक्षीस नाही लागत का बा आम्हाला? एवढ्या दुरून आणलं, ट्रॅक्टरातून उतरवलं, तुमच्या घरी पोहोचलं, थोडं बक्षीस तर द्या आम्हाला बा. 100-100 रुपये नाही काय, तर सामानाचे फ्रीच आहे डिलिव्हरी. पण आमचं बक्षीस द्या बा आम्हाला, बक्षीस पाहिजे. आता पाहिजेच का मग बक्षीस? बरं ठीक आहे बा, देऊन देतो. देऊन द्या बोलायच्या बाबा, देऊन द्या 100-100 रुपये, काय जास्त आहे, देऊन द्या. चल बेबी आपणही घरी चाललो जाऊ आपल्या पलंगींना. हो चला चला. चल बाई भेद्रू शांते, जातो बाई मी हा माया पलंग ये ना, ये मग घरी. येतो ना बेबी बाई, पलंग आला का येतोच मी तुमच्या घरी. ये मग घ्या रे बा तुमचं बक्षीस. धन्यवाद काकाजी, धन्यवाद. हो बरं बरं ठीक आहे. पाणी पिता काय? नाही नाही काकाजी पाणी नाही. चला चालतो मग, काही सेवा असली तर सांगा. अजून काही घ्यावाचं असलं तर? हो नक्की सांगू, काही घ्यावाचं असलं का नक्की सांगू. हो ये मग शांते, घे आला कूलर. चांगलं झालं ना बापा आला तो. हा कूलरच नाही होता. माया बहिणी ना माया भाऊ आला बा माया कूलर आला माया घरी. आता उद्यापासून मस्त कूलरच्या हवेत झोपू. चला मग अजून पहा हायच व्हिडिओ समोर. चला आता बेबी बाईचा पलंग पाहून घेऊन आता आला तो सण. चला चला बोलायचे बाबा, ह्या कूलर तुम्ही अंदर घेऊन जा, मी बेबी बाईच्या घरी जाऊन येतो. ठीक आहे जाय बा. चाल ना कांता, गौरी चाल ना, तुही चाल ना. चाल ना शांताबाई, चाल जाऊ. हो आई चाला घेऊन जाऊ काय आता कूलर अंदर. हा एकटा कसा नेऊ एवढा मोठा कूलर? अरे बर चालू कोली आला, घे बरं धर कूलर, चाल अंदर घेऊन. हो बाबा ठीक आहे चला. घे मग आला आता आपला पलंगही आला. आता तू काय राहिलो आता? दुकानाचं. आता दुकानाचं राहिलं ना, आता थे पा आता दुकानाचं. आता थे पा लागन आता दुकानाचं. आता घरात सामान सुमान घेऊ नको काही. आता झालं, आता जेवढं घेतलं ते खूप झालं. आता दुकानाचं सामान सुमान किराणा भरालेलं पैसा लागन, ते पाहून घेऊ पहिले आता. ठीक आहे? हो ठीक आहे. आता मी पलंगही नाही म्हणो, पण तुम्ही म्हणे तर म्हणतस तर घेऊन घे म्हणलं, तर मग घेऊनच घेतला. अमाय आलाय काय बेबी बाई? आलाय वाटते पलंग. हो हो भेद्रू आला ना, तुझ्या घरून आलो जमतेम. 5 मिनिट नाही थांबलो तर पलंगवाला आला. जमलं मग तुमचंही आता. आता तुमचा पलंगही आला, माया कूलरही आला, झालं सगळं बराबर. नाही आता काय राहिलं बेबी बाई? आता आता दुकानाचं राहिलं बा तुमचं. दुकानाचं आता कधी करता? आता कधी पाहता ते? उद्या तर नाही आता शांते, उद्या तर आराम करू. आता परवाच्या दिवशी की पाहू दुकानाचं, नाही काय? हो परवाच्या दिवशी. हो हो पाहू परवाच्या दिवशी दुकानाचं. असं आहे बा मा पलंग असा घेतली बापा, चांगला आहे काय? बरं मग मा पोराची कहाणी बा स्टोरी सांगतो ना फुरसतीनं. आता दुकान गिकान झालं आपलं म्हणजे मग सांगतो मस्त फुरसतीनं बसून. लंबी आहे आता 1-2 मिनिटात सांगणं नाही होत, नाही काय? आता पलंग आणला, पलंग घेतला, आता दुकानाचं पाहा लागन, गाय घेतली, आता दुकानाचं गी पाहतो आणि मग सांगतो बा. दुकानाचं उद्घाटन हे ते करू ना मस्त, आणि मग सांगतो तुम्हाला पुरी स्टोरी. ठीक आहे चालन ना मग. आमच्या बहिणी आणि आमचे भाऊ, चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि अजून चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसंग. चला भेटू उद्या संध्याकाळी, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि आनंदित रहा.